नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये। मित्रांनो, मंथली एक्सपायरी झालेली आणि या मंथली एक्सपायरीनंतर ना आपण जर पाहायला गेलं तर मार्केट बुल्स आणि बियर्स याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून झुंज होती, करेक्शन पण देऊ शकत होतं आणि इथून वरच्या दिशेने पण जाऊ शकत होतं। परंतु असंही म्हणू शकतो आपण की शेवटी बुल्सचा उठाव यशस्वी झालाय। बुल्सने आज लाईफ टाईम हाय, जी निफ्टी असेल, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या तिन्हीमध्येही ते मोस्टली नवीन हाय त्यांनी टच केलेत। मग हा बुल्सचा उठाव किती दिवस टिकतोय, काय कंडिशन्स मार्केट यामध्ये दाखवत आहेत आणि फ्रायडेला आपल्याला कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टी आपण इथे पाहूया। महत्वाची गोष्ट इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर गॅप अप झाला, विच इज पॉझिटिव्ह साईन, आणि त्यातल्या त्यात निफ्टीने 19,000 लेवल टेस्ट करून 18,970 रेंजमध्ये आजचं क्लोजिंग दिलेलं, एक बुलिश क्लोजिंग आहे। आता आपल्याला पाहायचं आहे की फ्रायडेला आपल्याला काय टेन्शन ट्रेड घ्यायचे आहेत, कुठल्या कंडिशनला। इथे जर आपण पाहायला गेलो ह्या कंडिशनमध्ये तर 18,950 ही एक इम्पॉर्टंट लेवल राहील फ्रायडेसाठी, कारण या दिवशी जर याच्या खाली येतोय तर इथून थोडा तो करेक्शन दाखवू शकतो 1800 पर्यंत अगदी। आणि महत्वाची लेवल 19,000 वरती जर तो जातोय तर तिथून पुन्हा आपल्याला 19,120 आणि 19,230 ह्या रेंजपर्यंत घेऊन जाण्याची कॅपॅसिटी आहे त्याची। महत्वाची गोष्ट काय तर जे शुक्रवारचं ओपनिंग असेल ते नॉर्मली 19,020 वर होणं गरजेचं आहे, तरच तो वरच्या लेवलला टिकेल, नाही तर थोडं दाखवेल। परंतु नॉर्मल थोडा बुलिश विचार करायला हरकत नाही आहे सध्याच्या कंडिशनला तरी। बँक निफ्टीमध्ये काय दाखवते आपण इथे पाहूया। बँक निफ्टीचा जर विचार करायला गेलं तर 44,200 जी काल रेजिस्टन्स लाईन मी दिली होती त्याच्यावरच मार्केटने आज गॅप अप दिला, त्यामुळे नवीन एंट्रीचा काही प्रश्नच नव्हता आणि त्या लेवलला तो नॉर्मली सस्टेन पण राहिला। आणि 44,400 जी एक इम्पॉर्टंट लेवल होती, आपण सांगितलं पण होतं 44,420 वर आपण बुलिश राहायचंय, आज त्यातल्या त्यात क्लोजिंग 44,320 दिले, म्हणजे आपल्या लेवलच्या थोडा खाली आहे 100 पॉईंट। परंतु जर आपण शुक्रवारी विचार करताय तर याच्यामध्ये 44,420 ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे कॉलवाल्यांसाठी। 44,420 वरती तुम्ही पुन्हा कॉल साईडचा विचार करायचा आहे आणि 44,200 खाली तुम्हाला पुन्हा पुढचा विचार करायचा आहे त्या दिवसापुरता, ओके, त्या कंडिशनमध्ये। याच्यानंतर पाहूया फिन निफ्टीमध्ये काय दिसतंय। फिन निफ्टीचा विचार जर करायला गेलं तर गॅप अप झाला होता परंतु एकाच रेंजमध्ये तो मोस्टली खेळत होता। मग आता आपल्याला काय पाहायचं याच्यामध्ये, 19,860 हे एक इम्पॉर्टंट लेवल असेल शुक्रवारी, 19,860 खाली तुम्हाला सेलिंग पाहायला मिळेल फिन निफ्टीमध्ये। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 19,950 वर जर फिन निफ्टीचा स्पॉट जातोय तर पुन्हा त्याच्यामध्ये तेजी जोरदार पाहायला मिळेल आपणाला, ओके। तर अशा पद्धतीने मित्रांनो मार्केट आहे, सध्या तरी तो बुलिशनेस दाखवतोय, काही हरकत नाहीये, ऍज इट इज बुलिश किंवा बेरिश काही राहू द्या। आपण इतक्या दिवस बेरिश व्ह्यू का ठेवत होतो तर त्याप्रमाणे मार्केट स्ट्रक्चर बनवत होतं, इंडिया विक्सनुसार आपण ठेवत होतो, परंतु सध्या तो दाखवतोय की मला वर जायचंय, ओके, जो तिकडे जाईल ज्या दिशेने मार्केट जाईल त्या दिशेने आपला व्ह्यू आपण ठेवायचा आहे। तर नॉर्मली आपण विचार करूया की जर आपण फ्रायडेला ट्रेड घेतोय तर प्रॉपर स्टॉप लॉस ठेवायचे आणि दिलेल्या लेवल क्रॉस व्हायची वाट पाहायची आहे, त्यानंतर बाईंग किंवा सेलिंग दोन्ही कंडिशन मी ते सांगितलेले आहेत। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही स्टॉक्स मी देणार आहे याच्यापैकी, तत्पूर्वी मला सांगा की काल तुम्हाला आम्ही जे पेनी स्टॉकचे 10 स्टॉक दिले होते पेनी कंपन्यांचे, तर तो व्हिडिओ कसा वाटला, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी कार्डवर क्लिक करा आणि अवश्य पहा, खूप छान इम्पॉर्टंट माहिती आहे ज्याच्यामध्ये आम्ही असे 10 स्टॉकची माहिती तुमच्यापर्यंत दिलेली आहे। आता 4 स्टॉकची नावं आपण पाहूया की जे तुम्हाला फ्रायडेला ट्रेड घ्यायला मदत करू शकतात। याच्यामध्ये पहिला आहे बजाज ऑटो लिमिटेड। बजाज ऑटोमध्ये 4,716 आजचं क्लोजिंग आहे, थोडा कॉस्टली आहे परंतु आम्हाला असं वाटतं की 4,726 वरती याच्यामध्ये पुन्हा बाहेर जोरदार दिसतील। 2 नंबरचा स्टॉक राहील तुमच्यासाठी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज। सन फार्मामध्ये 1,021 क्लोज झालंय, 1,027 वरती सन फार्मामध्ये पुन्हा बुलिश मोमेंटसम चांगल्या पाहायला मिळतील। 3 नंबरचा स्टॉकवर लक्ष ठेवा याच्यामध्ये रेन इंडस्ट्रीज लिमिटेड। रेन इंडस्ट्रीमध्ये 162 रुपयाला आजचं क्लोजिंग आहे, 161.50 खाली पुन्हा याच्यामध्ये सेलर्स आपल्याला जोरदार पाहायला मिळतील। आणि 4 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी ज्युब्लियंट इनग्रिविया लिमिटेड। याच्यामध्ये जर पाहायला गेलं आपण 422.55 क्लोज झालाय, 420 खाली तुम्हाला याच्यावर पुन्हा लक्ष ठेवायचंय, सेलर्स याप्रमाणेच याच्यामध्ये येऊ शकतात, तर ही लेवल खूप इम्पॉर्टंट राहील। आणि तुम्हाला अशा प्रकारचे स्टॉक्स पाहिजे असतील आमच्याकडून तर तुम्ही आमच्या अंडरगेट डिमॅट अकाउंट ओपन करून आम्हाला जॉईन करू शकता, जिथे आमच्या स्पेशल ग्रुप्स असतात तिथे आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो। या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला टॉपिक असा आहे की ज्याच्या तुम्हाला आणखीन आमच्याकडून शिकायला आवडेल तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि
आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून कळवा. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.